प्रत्येकाचं शरीर आणि मन सुदृढ असेल तर शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होते आणि त्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहार गरजेचा असल्याचं प्रतिपादन प्राचार्य रमेश वडजे यांनी केलं राष्ट्रीय पोषण आहार सप्टेंबर दोन हजार बावीस या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पोषण आहार जनजागृती कार्यक्रमात प्राचार्य रमेश वडजे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक प्राथमिक गरज आहे शरीराची वाढ होणं झीज भरून काढणं ऊर्जा निर्मिती कार्यशक्ती या सर्व बाबी शरीराने उपयुक्त केलेल्या अन्नामुळेच घडून येतात त्यामुळे आहारात घेतलेलं अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवं पौष्टिक आहार ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी जंक फूड फास्ट फूडपासून दूर राहून वेगवेगळ्या पालेभाज्या फळं दूध तूप पाणी यांचा योग्य वापर करून आपला सर्वांगीण विकास करावा असंही यावेळी प्राध्यापक वडजी यांनी सांगितलं पोषण महाअंतर्गत आयोजित करण्यात आलेले इयत्ता पाचवी ते सातवीच्या एकशे वीस विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत आणि ऐंशी विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता त्यापैकी प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र पेन पुष्प देऊन सन्मान करण्यात आला वर्गनिहाय सामुदायिक स्पर्धेत इयत्ता पाचवीसाठी कुरकुरीत पौष्टिक भेळ इयत्ता सहावी सातवीसाठी पान फूल पालेभाज्या फळं यापासून आकर्षक मांडणे अशा रचनांची स्पर्धा विद्यालयामध्ये घेण्यात आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय पोषण आहार समिती सर्व ज्येष्ठ शिक्षक सर्व वर्ग शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले वेत न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी